इचलकरंजी बामसेफ राष्ट्रीय मूल निवासी संघ युनिट इचलकरंजीच्या वतीनं आज रविवार 22 नोव्हेंबर 2009 या एक दिवशी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये आपणा सर्व मूल निवासी बहुजन समाजातील कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांचं स्वागत आभार धन्यवाद साथियो हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टीवर काही महत्त्वपूर्ण गोष्टीबाबत आपण विचार करणार आहोत हे प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी काही खास गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात त्यातली पहिली गोष्ट अशी बामसेफ आणि राष्ट्रीय मूल निवासी संघाच्या माध्यमातून देशभरामध्ये जे राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू आहे दुसरं स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू आहे हे आंदोलन ही चळवळ कोण चालवू शकतं आणि कोण चालवू शकत नाही हे आज आंदोलनामध्ये काम करणाऱ्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माहीत असणं आवश्यक आहे आणि म्हणून हे प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी एक तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात त्यातली पहिली गोष्ट अशी की हे आंदोलन कोण चालवू शकतं आणि कोण चालवू शकत नाही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तर जे लोक ऐषारामाचं जीवन जगतात सुखवस्तू जीवन जगतात सुविधा उपभोगी असतात ते लोक हे आंदोलन चालवू शकत नाही जे लोक ढोंगी आणि अप्रामाणिक असतात तेही लोक हे आंदोलन चालवू शकत नसतात जे लोक व्यवस्थेचं अंग बनलेले आहेत तेही लोक हे आंदोलन चालवू शकत नसतात बरं बोलणारी किंवा भली माणसंही आंदोलन चालवू शकत नसतात जर तुम्हाला हे आंदोलन चालवायचं असेल तर खरं बोलावं लागेल आणि सही आदमी बनावं लागेल गुड पीपल कॅनॉट मूव दिस मुवमेंट बट राईट पीपल कॅन मूव दिस मुवमेंट म्हणून आंदोलन चालवण्यापूर्वी आपल्याला ही गोष्ट माहीत असली पाहिजे काही लोक असंही म्हणतात की अनुकूल वातावरण आल्यावर काम करू अनुकूल वेळ आल्यावर काम करू अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर काम करू साथियो अशी अनुकूल वेळ असं अनुकूल वातावरण आणि अशी अनुकूल परिस्थिती जीवनात कधीच निर्माण होत नसते तसं अनुकूल वातावरण नाही तशी अनुकूल वेळ नाही तशी अनुकूल परिस्थिती नाही म्हणून तर काम करायचं आहे जर अनुकूल वेळ असती अनुकूल परिस्थिती असती अनुकूल वातावरण असतं तर आपल्याला काय काम करायची आवश्यकता आहे हे काम कुणीच करत नाही म्हणून तर आपल्याला करायचं रिमेंबर वी हॅव टू ऑपरेट इन गिव्हन सिच्युएशन प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि प्राप्त परिस्थितीमध्ये जी साधनं उपलब्ध आहेत त्या साधनांच्या आधारे आपल्याला काम करायचं आहे हे कुणी लक्षात ठेवलं पाहिजे जे लोक आज आंदोलन चालवू इच्छितात चळवळ चालवू इच्छितात संघटन चालवू इच्छितात त्या लोकांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे जे लोक अल्पसंतुष्ट असतात ते आंदोलन चालवू शकत नसतात जे लोक संतुष्ट असतात त्यांना आंदोलन चालवण्याची आवश्यकता नसते आणि म्हणून जर हे आंदोलन चालवायचं असेल चळवळ चालवायची असेल संघटन चालवायचं असेल तर असंतुष्टच असलं पाहिजे एक प्रसिद्ध विचारवंत अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर असं म्हणतात ऑलवेज रिमेंबर
स्टार्ट वेर यू आर, तुम्ही जिता आहात तिथून सुरुवात करा. यूज व्हॉट यू हॅव, तुमच्याजवळ जे आहे त्याचा उपयोग करा. मेक समथिंग ऑफ इट, त्याचा महत्तम उपयोग करा. बट ऑलवेज रिमेंबर, नेव्हर बी सॅटिस्फाईड, कधीही असमाधानी राहू नका. समाधानी कधीही राहू नका, नेव्हर बी सॅटिस्फाईड. याचा अर्थ समाधानी कधी राहू नका, कारण जे लोक समाधानी असतात, अल्पसंतुष्ट असतात, ते लोक आंदोलन कधी चालवू शकत नसतात. आणि म्हणून हे प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कुणी जे आंदोलन चालवू इच्छितात, चळवळ चालवू इच्छितात, त्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. नंबर दोन, हे दिवसभर चालणारं आंदोलन आहे. मी तुमच्याशी आज 8 तास चर्चा करणार आहे, तर माझी आपणाला विनंती आहे की आपण लिहिण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त जोर द्यावा. कारण जेवढं तुम्ही जास्त ऐकाल तेवढं जास्त समजेल, आणि जेवढं तुम्हाला जास्त समजेल तेवढं तुम्ही इतरांना जास्त समजावून सांगाल. कारण समजावून सांगण्याचा एक नियम आहे, आपल्याला जर समजलं तर आपण दुसऱ्याला समजावून सांगू शकतो. आता एखादी गोष्ट मलाच समजली नाही तर मी तुम्हाला कसं काय समजावून सांगणार. आणि म्हणून पे युअर फुल अटेन्शन ऑन लिसनिंग ओनली, अष्टावधानानं ऐकलं पाहिजे. कारण ऐकलं तर फायदा होईल, ऐकलं तर माहिती मिळेल. कारण माहिती हे शस्त्र आहे. बऱ्याच लोकांना ही गोष्ट अजून माहीत नाही, आपण तलवारीला शस्त्र मानतो, आपण बंदुकीला शस्त्र मानतो, आपण रिव्हॉल्व्हरला शस्त्र मानतो, आपण मिसाईलला शस्त्र मानतो, पण सर्वात मोठं शस्त्र आणि आधुनिक काळातलं शस्त्र आहे इन्फॉर्मेशन, माहिती, जानकारी. आमच्या लोकांचे अनेक बॅक ड्रॉबॅक्स आहेत, आमच्या लोकांच्या अनेक कमजोऱ्या आहेत, त्यात एक कमजोरी आहे. कोणती? लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. सगळ्यात मोठी कमजोरी आहे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, जानकारीचा अभाव, माहितीचा अभाव. आज आमचा शत्रू घाबरलेला आहे आणि आम्ही निराश आहोत. आज जर तुम्ही संपूर्ण भारतातली परिस्थिती पाहिली तर आपला जो निर्धारित शत्रू आहे युरेशियन ब्राह्मण, तो घाबरलेला आहे आणि आम्ही निराश आहोत. जर शत्रू घाबरलेला असेल तर आम्ही निराश असता कामा नये, आणि जर आम्ही निराश असू तर शत्रूनं घाबरायचं कारण नाही. परंतु शत्रू घाबरलेला आहे आणि आम्ही मात्र निराश आहोत. आणि शत्रू घाबरलेला आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा, जे लोक राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना घाणीचं बोचकं म्हणत होते, गटारीतलं पाणी म्हणत होते, तेच लोक. आणि त्या लोकाचा सगळ्यात मोठा बाप मोहन भागवत, आरएसएसचे सरसंघचालक, काल पुण्याला समताभूमीवर गेले आणि फुले दाम्पत्याला, म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि राष्ट्रमाता ज्योतिराव फुलेच्या पुढे नतमस्तक झाले. काय हे घाबरल्याचं लक्षण? जे फुलेंचं तोंड ही पाहायला तयार नव्हते, फुलेंचं साहित्य वाचायला तयार नव्हते, फुलेंना घाणीचं बोचकं म्हणत होते, फुलेंना गटारीतलं पाणी म्हणत होते, त्या लोकांवर कोणती वेळ आणली आपण? समताप भूमीत जाऊन पुण्याला फुलेंच्या प्रतिमांचं दर्शन घेण्याची, फुलेंच्या प्रतिमा पुढे नतमस्तक होण्याची वेळ आली. इथून पुढे त्या आता लोकांना सांगत सुटतील की फुलेंच्या आंदोलनामध्ये आम्ही होतो, ही त्यांचं प्लॅनिंग आहे. आपला मुद्दा आहे की शत्रू घाबरलेला आहे आणि आम्ही निराश आहोत. शत्रू का घाबरलेला आहे? बिकॉज ही इज वेल इन्फॉर्म्ड, तो माहितीनं सुसज्ज आहे. आणि आम्ही निराश का आहोत? लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. त्याला संपूर्ण माहित आहे येत्या 25 वर्षात नव्हे तर येत्या 10 वर्षात भारतात काय होणार आहे हे युरेशियन ब्राह्मणाला माहित आहे, आणि संध्याकाळी काय होणार आहे हे आम्हाला माहित नाही. माहिती. जगामध्ये देशाचे 3 प्रकार आहे. एक डेव्हलप्ड कंट्रीज, 2 डेव्हलपिंग कंट्रीज आणि 3 बॅकवर्ड कंट्रीज.
जी डेव्हलप्ड कंट्री आहे अमेरिका, त्या डेव्हलप्ड कंट्री मध्ये सर्वात डेव्हलप अमेरिका आहे, आणि त्या अमेरिकेची काय समस्या आहे माहिती, काय समस्या आहे, वाढती माहिती ही त्यांची समस्या आहे. कारण हे जे युग आहे ते एक्सप्लोजन ऑफ इन्फॉर्मेशनचं युग आहे, माहितीच्या प्रस्फोटाचं युग आहे. इतकी प्रचंड माहिती आज लोकांमध्ये आहे, आणि ती सगळी माहिती जर आपण डोक्यात ठेवली तर डोक्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे, ही भीती अमेरिकेला आहे. म्हणजे अमेरिकेला कोणती भीती आहे, माहितीचा विस्फोट होण्याची भीती आहे. जर आपण ह्या डोक्यामध्ये माहिती कोंबत राहिलो, भरत राहिलो, ठेवत राहिलो, तर पुढे मागे ह्या डोक्याचा काय होईल, स्फोट. ही भीती कुणाला आहे, अमेरिकेला. म्हणजे माहितीचा स्फोट होईल ही भीती अमेरिकेला आहे, आणि आमची भीती माहितीच नाही. आमची समज माहितीच नाही, आणि माहितीचा स्फोट होईल डोक्यात ठेवली तर. म्हणून अमेरिकेनं काय केलं, कॉम्प्युटरचा शोध लावला आणि संपूर्ण माहिती कॉम्प्युटरमध्ये भरली. 15 ऑगस्ट 1947 किंवा 26 जानेवारी 1950 भारतात काय झालं, बटन दाबायचं, माहिती उपलब्ध, भारतीय संविधान लागू, डोक्यात ठेवायची गरज नाही. बरं, त्यांनी डोकं का रिकामं ठेवलं, नवीन संशोधनासाठी रिकाम्या डोक्याची आवश्यकता असते. म्हणजे नवीन संशोधन करण्यासाठी डोकं रिकामं ठेवलं, म्हणजे त्यांची भीती काय आहे, माहितीचा विस्फोट होईल, आपली माहितीच नाही. आणि म्हणून जी मी माहिती देणार आहे ती माहिती नाही, हे हत्यार आहे, शस्त्र आहे, आणि ह्या हत्याराचा शस्त्राचा फील्डमध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे. कारण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्राने सुसज्ज बनवू इच्छितो, आणि आपली शस्त्रास्त्र कोणती, माहिती. कारण इथं तुम्ही चांगलं ऐकलं तर चांगलं समजेल, चांगलं समजलं तर दुसऱ्याला समजावून सांगता येईल, दुसऱ्याला समजलं तर दुसरे लोक तुम्हाला सहकार्य करतील, मदत करतील, तुमचे हितचिंतक बनतील, शुभचिंतक बनतील, वाचक वर्गणीदार बनतील, देणगीदार बनतील, सहानुभूतीदार बनतील. म्हणून ऐकण्यावर जास्त जोर द्या. ऐकल्यानंतर समजण्याचा पण सर्वे झाला देशामध्ये. मित्र हो, सहज समजावून सांगितलं तर 15-20% कळत. उदाहरणं देऊन समजावून सांगितलं तर 40-45% कळत. आणि डेमॉन्स्ट्रेशन, हावभाव, ऍक्शन, अभिनय, हातवारे करून सांगितलं तर 60-65% कळत. अभिनय करून सांगतात म्हणून तर सिनेमा आणि मालिका आमच्या लक्षात राहतात, कारण त्यात अभिनय असतो, डेमॉन्स्ट्रेशन असतो, हावभाव असते. अलका कुबल काढते तिची दोन कारण आहेत, एक तर तिच्या डोळ्यात ग्लिसरीन घालतात आणि दुसरं रडायचे पैसे मिळतात. पण अलका कुबल रडती म्हणून आमच्या माईलाही रडतात, डेमॉन्स्ट्रेशन. हा परिणाम कशाचा आहे, डेमॉन्स्ट्रेशन, हावभाव. म्हणून बाबसेपनं आणि राष्ट्रीय मूल निवासी संघानं ठरवलंय भाषण करायचं नाही, मग काय करायचं, समजावून सांगायचं. भामसेबचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर मेसराम साहेबांनी जी आर काढलाय, कोणता, कार्यकर्त्यासाठी जी आर, कोणता, भाषण करायचं ना. गेली 50 वर्ष भाषण करून सत्यानाश झाला, मग काय करायचं, समजावून सांगायचं. कुठपर्यंत समजावून सांगायचं, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजावून सांगायचं. पर्याय नाही, समजावण्याला जगात पर्याय नाही, देर इज नो अल्टरनेटिव्ह. म्हणून गेली 30 वर्ष हे समजावून सांगण्याचाच कार्यक्रम चालू आहे. समजावून सांगणारी कंटाळतेत का समजून घेणारी कंटाळतेत बघूया, कारण ह्याला पर्याय नाही, लोकाला समजावून सांगावं लागेल, कारण त्याला समजलं तर तो पूर्णांशाने काम करेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की ऐकण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. नंबर 3, हे 8 तासाचं प्रशिक्षण आहे. यामध्ये जी मी माहिती देणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकली असण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे ती माहिती खोटी वाटण्याची, अतिशोक्तीपूर्ण वाटण्याची, अतिरंजित वाटण्याची, असं कुठं असतं काय, ओहोळ सर काहीतरी सांगतात असं वाटण्याची शक्यता आहे, कारण ते आपण पहिल्यांदाच ऐकतोय आणि ती कुठल्याच पुस्तकात नाही. मग असं जर वाटलं तर माझी आपल्याला विनंती आहे
की डोंट बी एक्साइटेड. आपली लोक फार लवकर एक्साइट होतात, उत्तेजित होतात आणि लगेच मध्येच उठतात. असं असतं काय? असं नाही. डोंट बी एक्साइटेड, कारण एक्साइट होणं हा सुद्धा इमानदारीचा गुण आहे. हा सुद्धा एक गुण आहे इमानदारी, कारण आपल्याला खोटं सहन होत नाही. परंतु अशी जरी एखादी माहिती तुम्ही ऐकली आज खोटी आहे, अतिशोक्तीपूर्ण आहे, अतिरंजित आहे, खरी वाटत नाही, असं वाटलं तर तुमच्याजवळ कागद असतील तर त्या कागदावर लिहा आणि जाताना शेवटी त्यावर प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. देशामध्ये आम्हाला लोकांनी जे प्रश्न विचारले गेल्या 30 वर्षात त्या प्रश्नावर आधारित हा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. हा केडर बिल्डिंग प्रोग्राम आहे, हा लोकांना जागृत करण्यासाठी कार्यक्रम आहे, हा एक अभ्यासक्रम आहे. गेली 30 वर्ष आम्हाला लोकांनी जे प्रश्न विचारले त्यावर आधारित हा कार्यक्रम बनवलेला आहे. तरी सुद्धा काही शंका राहिल्याच, काही प्रश्न राहिलेच, काही समस्या राहिल्याच तर त्यावर आपण चर्चा करू, परंतु मध्यंतरी कुणी उठून प्रश्न विचारू नये. मामशेपचं हे अनुशासन आहे, प्रथम ऐकलं पाहिजे, ऐकल्यावर विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि मग खोटं वाटलं तर प्रश्न विचारला पाहिजे. अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर प्रश्न विचारला पाहिजे. चळवळ संघटन वाढवण्यासाठी काय करायचं असं वाटत असेल तर प्रश्न विचारला पाहिजे. या प्रशिक्षणामध्ये मी स्वतःच प्रश्न निर्माण करणार आणि त्याचं मी स्वतःच उत्तर देणार, कारण प्रश्न आहे तर उत्तरही आहे. कारण भामसेपची विचारधारा, राष्ट्रीय मूल निवासी संघाची विचारधारा ही उत्तराची विचारधारा आहे, प्रश्नाची विचारधारा नाही. कशाला म्हणतात उत्तराची विचारधारा? ज्या विचारधारेमध्ये कूट आणि अतिकूट प्रश्नाचं उत्तर असतं त्याला म्हणतात प्रश्न उत्तराची विचारधारा. या देशामध्ये दोन विचारधारा आहेत, एक युरेशियन ब्राह्मणांची विचारधारा, प्रश्नांची विचारधारा, त्यात कोणत्याच प्रश्नाचं समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळणार नाही. दुसरी भामसेप आणि राष्ट्रीय मूल निवासी संघाची विचारधारा, उत्तराची विचारधारा, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आणि तेही कसं? समाधानकारक, तर्कसंगत, सुसंगत. गेली 30 वर्ष आम्ही लोकांच्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि कशी उत्तरं दिली? समाधानकारक, तर्कसंगत, सुसंगत, आणि त्यावेळेस लोक जुळू लागले. युरेशियन ब्राह्मणांचा एक सिद्धांत आहे, कोणता? सिर्फ मानो जानो मत, हमने जान लिया है, आपको जानने की कोई आवश्यकता नहीं. या उलट भामसेप आणि राष्ट्रीय मूल निवासी संघाचा एक सिद्धांत आहे, कोणता? पहिले जानो, पहिले जानो, सही लगे तो मानो वरना छोड़ दो. पण सोडून देण्यासाठी ऐकावं तर लागेल. आमच्या लोकांची समस्या काय? एक तर आम्ही ऐकत नाही, जे ऐकतात त्यांना समजत नाही, ज्यांना समजतं ते अंमलबजावणी करत नाही. आणि म्हणून कृपया कुणीही मध्यंतरी प्रश्न विचारू नये, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं तर्कसंगत, सुसंगत, समाधानकारक उत्तर दिलं जाईल. म्हणून हा समजावण्याचा कार्यक्रम आहे. चौथी एक किरकोळ सूचना, आता आपण सगळे मोबाईलधारी आहोत त्यामुळे शक्यता आहे की सर्वांकडे मोबाईल असण्याची, तर आपणाला विनंती आहे की आपले जे मोबाईल्स आहेत स्विच ऑफ करण्याची आवश्यकता नाही, परंतु व्हायब्रेशन मूडवर ठेवायला हरकत नाही. कारण एखादा मोबाईल महत्वपूर्ण मेसेज घरून येऊ शकतो तर तो घेता येईल आपल्याला. काय होतं, आपलाच मोबाईल कोणा चित्रविचित्र टोनमध्ये जर वाजला तर ते इतर डिस्टर्ब होऊ शकतात, आणि त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईल्स आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी व्हायब्रेशन मूडवर ठेवावं आणि बाहेर जाऊन कोणाचा मोबाईल आलाच तर तो मोबाईल घ्या. मित्रहो, आता आपण आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात करू. हे जे प्रशिक्षण आहे, हे प्रशिक्षण जर समजून घ्यायचं असेल तर शिक्षण आणि प्रशिक्षण ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. ह्या दोन वेगळ्या संकल्पना आधी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील. एक आहे शिक्षण आणि दुसरं आहे प्रशिक्षण. आता शिक्षण म्हणजे काय हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत प्रशिक्षण म्हणजे काय हे समजणार नाही.
शिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत, अनेक विद्वानांनी अनेक व्याख्या केलेत। काही जनरल व्याख्या मी तुम्हाला सांगतो, कदाचित या व्याख्या तुम्हाला माहिती असतील। काय व्याख्या? शिक्षणाची पहिली साधारण व्याख्या, जनरल व्याख्या। कोणती? जन्म झाल्यापासून मृत्यू येईपर्यंत जे जे आम्ही शिकतो ते शिक्षण या प्रक्रियेत येत। म्हणजे शिक्षण ही फार मोठी व्यापक संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे, विशाल संकल्पना आहे, बृहद संकल्पना आहे। शिक्षणाची दुसरी व्याख्या, सागर ज्ञानापासून अंतराळ ज्ञानापर्यंत जे जे आम्ही शिकतो ते शिक्षण या प्रक्रियेत येत। याचा अर्थ शिक्षण ही व्यापक संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे, बृहद संकल्पना आहे, विशाल संकल्पना आहे। तुम्ही शाळा कॉलेजेसमध्ये खूप व्याख्या ऐकल्या असतील, विशेषतः डीएड करताना, बीएड करताना, एमएड करताना, एमफिल करताना, पीएचडी करताना बऱ्याच विद्वानांच्या व्याख्या अभ्यासाव्या लागतात। ज्या व्याख्या तुम्ही शाळा कॉलेजेसमध्ये अभ्यासलेल्या आहेत त्या व्याख्या मी तुम्हाला सांगणार नाही, कारण त्या व्याख्या तुम्हाला माहित आहे। पण जी व्याख्या जाणीवपूर्वक शिकवली नाही ती व्याख्या मात्र मी सांगणार। आणि ह्या श्रोत्यामध्ये प्रशिक्षणार्थीमध्ये जर कुणी डीएड, बीएड, एमएड, एमफिल, पीएचडी असेल तर त्यांनी घरी गेल्यावर विचार करा की आता मी जी व्याख्या सांगणार आहे ती यापूर्वी आपण कधी ऐकली का, कुठं वाचली का? बघा, पहिली व्याख्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची, जी आम्हाला जाणीवपूर्वक शिकवली नाही। काय व्याख्या केली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी? खरं आणि खोटं यातील फरक कळण्याची अक्कल निर्माण करत ते शिक्षण। फुलेंची व्याख्या काय? खरं आणि खोटं यातील फरक कळण्याची अक्कल निर्माण करत ते शिक्षण। म्हणजे खरं कोणतं आहे, खोटं कोणतं आहे, यातला जो फरक आहे तो फरक समजण्याची अक्कल जे निर्माण करत ते शिक्षण। शिकवली ही व्याख्या? ही व्याख्या कुठल्या पुस्तकात शिकवली? 1848 ला ही व्याख्या फुलेंनी केली। ही जर व्याख्या शिकवली असती ते त्या व्याख्येचं एवढं महत्व आहे साथीओ, एवढं महत्व आहे की ही जर व्याख्या शिकवली असती तर बामसेफची निर्मितीचीच गरज नव्हती। किती महत्व असेल ते बघा त्या व्याख्याला। ही जर व्याख्या शिकवली असती तर बामसेफ निर्माण होण्याची गरजच नव्हती। कोणती व्याख्या? खरं आणि खोटं यातला फरक कळण्याची। जर खरं आणि खोटं यातला फरक कळण्याची व्याख्या शिकवली असती तर आम्ही लोकांनी खरं आणि खोट्यातला फरक केला असता। केलाय का? आपल्या आपल्याला प्रश्न विचारून पहा। स्वतःला स्वतः तपासण्याची एक पद्धती असते, त्याला म्हणतात आत्मपरीक्षण, सेल्फ इंट्रोस्पेक्शन, स्वतःला स्वतःने तपासण्याची पद्धती। तुम्ही विचारा स्वतःला, काय मला कळायला लागल्यापासून मी खरं आणि खोट्यातला फरक केला? केला? ही मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, कारण मला ह्याचं उत्तर माहित। ही अर्धी व्याख्या सांगितली फुलेंची मी, जी आपल्याला अभ्यासक्रमातून जाणीवपूर्वक शिकवली नाही। मग अर्धी काय आहे पुढं? अर्धी व्याख्या पुढं अशी आहे, पहिली अर्धी काय? खरं आणि खोटं यातील फरक कळण्याची अक्कल जे निर्माण करतं ते शिक्षण। आणि पुढची अर्धी व्याख्या, खऱ्यासाठी संघर्ष करायला लावतं ते शिक्षण। बघा, हे दोन प्रकार आले। नंबर एक, खरं आणि खोट्यातला फरक, आणि जर फरक केला आणि कळलं हे खरं आहे हे खोटं आहे तर खऱ्यासाठी संघर्ष। काय आम्ही खरं आणि खोट्यातला फरक केला? प्रश्न क्रमांक एक। आणि दुसरा प्रश्न, काय खऱ्यासाठी संघर्ष केला? याचं उत्तर नकारात्मक आहे। म्हणून बामसेफची निर्मितीच यासाठी झाली, कशासाठी? खरं आणि खोट्यातला फरक कळण्यासाठी, आणि फरक लक्षात आल्यावर खऱ्यासाठी संघर्ष करण्यासाठी। बामसेफचा जो संघर्ष आहे तो खऱ्यासाठीचा, सत्यासाठीचा संघर्ष आहे। यालाच फुलेच्या भाषेत सत्यशोधक असं म्हणतात। हे वेगळं काम नाही, ही शिकवली नाही म्हणून शिकवायचे आहे। शिकवली असती तर बामसेफ आणि राष्ट्रीय मूल निवासी संघाला एवढा आटापिटा करण्याची गरज पडली नसती।
नंबर दोन, फुलेंच्या पूर्वी 2399 वर्षापूर्वी बुद्धाने एक व्याख्या केली. काय व्याख्या केली? सत्याला सत्य जाणा, असत्याला असत्य जाणा. बघा, बुद्धाच्या आणि फुलेंच्या व्याख्येत काय फरक आहे का? आणि बुद्धाबद्दल भी आपली जी किलमिश आहे ती काढून टाकली पाहिजेत. बुद्ध महार नव्हते, बुद्ध हरिजन नव्हते, बुद्ध दलित नव्हते, बुद्ध शाक्य गणातले होते. आज तो शाक्य गण ओबीसी मध्ये आहे, बिहारमध्ये. बिहारमध्ये तुम्ही कधीही कुणीही जाऊन या, बुद्धाचा जो शाक्य गण आहे, बुद्धाचं पूर्ण नाव आहे सिद्धार्थ शुद्धोदन शाक्य. आणि हे शाक्य आज ओबीसी मध्ये आहेत बिहारमध्ये. मुळातच ही चळवळ ओबीसीची आहे मित्र हो. बुद्ध ओबीसी, सर्व संत ओबीसी, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ओबीसी, राजमाता अहिल्याबाई होळकर ओबीसी, राष्ट्रसंत गाडगे बाबा ओबीसी, कर्मवीर भाऊराव पाटील ओबीसी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ओबीसी. त्यात दोन अस्पृश्य आलेत फक्त शेवटी, एक बाबासाहेब, दुसरे अण्णाभाऊ साठे. चळवळ ओबीसीची, आंदोलन ओबीसीच, समस्या कोणती? ती ओबीसी बांधवाला माहित नाही ही समस्या. म्हणून बुद्धाने एक व्याख्या केली शिक्षणाची. आणि फुलेंच्या नंतर बाबासाहेबांचा जन्म झाला. फुलेंनी बाबासाहेबांनी एकमेकाचं तोंड सुद्धा पाहिलेलं नाही. 28 नोव्हेंबर म्हणजे याच महिन्यात 28 तारखेला 1890 फुलेंचं निर्वाण झालं आणि 14 एप्रिल 1891 बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्याख्या केली शिक्षणाची. कोणती? खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला शिकवतं ते शिक्षण. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला शिकवतं ते शिक्षण. आता मला सांगा, बुद्ध, फुले आणि बाबासाहेब या तिघांच्या व्याख्येत काय फरक आहे का? मला वाटतं नाही. आणि वैशिष्ट्य या तिघांच्याच व्याख्या शिकवल्या नाही, बाकी सर्वांच्या शिकवल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यांच्या व्याख्या शिकवल्या. सर्वांगीण विकास काय, हे काय, ते काय, खूप, पण एवढंच शिकवलं नाही जे महत्वाचं आहे. मग आम्ही ठरवलं तेवढंच शिकवलं पाहिजे. कारण बामसेप उद्दिष्टच आहे, फिलिंग द ब्लँक्स, मोकळ्या जागा भरा. ते दे हाईड, वी मस्ट हायलाइट. वे छुपाते है, हम उजागर करना चाहते है. ते दडवून ठेवतात, झाकून ठेवतात, आम्ही उघड करून सांगणार. कळू देणे लोकांना, लोक ठरवतील खरं काय खोटं काय. आता कळाला शिक्षणाचा अर्थ? कारण शिक्षण ही व्यापक आणि मोठी संकल्पना आहे, पण तुलनेनं प्रशिक्षण जे आहे ती लहान संकल्पना आहे. म्हणजे व्यापकतेच्या तुलनेनं लहान आहे, पण परिणामाच्या तुलनेनं मोठी आहे. कुठल्याही शब्दाला तुम्ही प्र हा उपसर्ग लावा, प्रचा अर्थ मोठा. जसं वर्ग प्रवर्ग, तल प्रतल, वचन प्रवचन, तसं शिक्षण प्रशिक्षण. प्रशिक्षण कशासाठी असतं? कार्यकर्त्यावर पडलेली जबाबदारी, कार्यकर्त्यावर सोपवलेली जबाबदारी, कार्यकर्त्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे दिलं जातं त्याला प्रशिक्षण म्हणतात. भामसेप हे प्रशिक्षण का देत आहे? तर आम्ही आमच्या लोकांना प्रशिक्षित करू इच्छितो, आम्ही आमच्या लोकांना दक्ष करू इच्छितो, आम्ही आमच्या लोकांना सावध करू इच्छितो, आम्ही आमच्या लोकांना अलर्ट व्हिजिलंट कॉशियस करू इच्छितो. का आम्ही का प्रशिक्षण देऊ इच्छितो? काय प्रशिक्षणाची आवश्यकता? तर आपला समाज दोन डगरीवरचा आहे. म्हणजे असा कुणीकडे हे लवणतो, ते बिनबुडाच्या तांब्यासारखा ठेवलं की कुणीकडे हे लवणतं, कारण त्याला बुडच नाही. म्हणून हा बिनबुडाचा समाज आहे. मग बिनबुडाच्या समाजाला बुड दिलं पाहिजे, त्यासाठी हे प्रशिक्षण. आम्हाला बुडच नाही, आमचा समाज गर्दीचा आहे, त्याला दर्दी बनवलं पाहिजे, प्रशिक्षित बनवलं पाहिजे. गर्दी आणि प्रशिक्षित कार्यकर्ते यात काय फरक आहे? गर्दीला तुम्ही भडकावू शकता.
स्वामी बुद्धाचे अनुयायी।